लोकशाहीच्या क्रांतीचा तो एक झळकला तारा, भारत भूवर घुमला एकच राष्ट्रवादीचा नारा। न्याय नीतीचे मानवतेचे ध्येय मनी जपले, रणझुंजार ते शेलार मामा पवार साहेब बोले। आदिनमन संत स्वरूपाला कर्मवीराना शाहू फुले आंबेडकरांना, लोकशाहीर अण्णा भाऊंना, अहिल्या देवी होळकरांना, यशवंतराव होळकरांना, मल्हारराव होळकरांना, छत्रपती शिवाजी लोकराजा, सुखी केली त्यांनी सारी प्रजा। उत्तमराव जानकर लिहितो कवनाला जी जी जी, छातीवर तलवारी से घाव झेलणाऱ्या शूर शिवबाचा हा महाराष्ट्र। अवतीच्या आईल तीराचा, भवतीच्या पैल तीराचा हा महाराष्ट्र। धग धगता इतिहास तेवत ठेवणाऱ्या नरवीरांची ही भूमी। हीच महत्वाकांक्षा, हेच ध्येय उराशी बाळगून रयतेसाठी झगडणारे पवार साहेब म्हणजे लोकमनातला जाणता राजाच। साहेबांचा असा कारभार, साहेबांचा असा कारभार, अभ्यासू फार कार्य दमदार, नाही हतणार। आठवले ढोबळे आणि माने, साहेबांनी केले त्यांचे सोने, साहेबांनी केले त्यांचे सोने, साहेबांनी केले त्यांचे सोने। सर्व घटकांचे दुःख ते जाणे जी जी जी, भारताची राज्य घटना लिहिणारे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, आरक्षणाचे जनक राजर्षी शाहू महाराज, शिक्षणाची क्रांती मशाल पेटवणारे महात्मा ज्योतिबा फुले, शिवरायांचे पोवाडे साता समुद्रा पार पोहोचवणारे साहित्य रत्न अण्णा भाऊ साठे, त्यांचे विचार समता न्याय बंधुता प्रस्थापित करण्यासाठी सर्व समाजातील लोकांना आन बान आणि शान निर्माण करून देणारे महाराष्ट्राच्या पावन भूमीतील एकमेव नेते म्हणजे आदरणीय पवार साहेब। हे लोकशाही भारत देशात, हे लोकशाही भारत देशात झाली काय गत, दुखी जनमत दुखी जनमत, साहेबांना आहे त्याची जाण। लोक हो द्यावे जरा तुम्ही ध्यान, लोक हो द्यावे जरा तुम्ही ध्यान, लोक हो द्यावे जरा तुम्ही ध्यान। पवार साहेबांचं गातो गुणगान जी जी जी, पवार साहेबांचं गातो गुणगान जी जी, पवार साहेबांचं गातो गुणगान जी जी जी। अहो पवार साहेबांचं कार्य आणि कर्तृत्व आभाळा एवढा आहे नुसत्या।